पिवळसर टोपी, कपाळी पांडुरंगाचा काळा बुक्का हा वेश घेऊन संपूर्ण वारकरी जे आहेत ते अयोध्यानगरीमध्ये पोहोचलेले आहेत. प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी पांडुरंगाचा निरोप घेऊन हे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी जे आहेत ते अयोध्यानगरीमध्ये आलेच आपल्याला बघायला मिळते. खरं तर महाराष्ट्रातून खूप काही कमी लोकांना निमंत्रण केलेलं आहे, त्यात देहू संस्थांचे हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते आलेले आहेत. देहू संस्थांचे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत रामकृष्ण हरी महाराज, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये. अयोध्येमध्ये आलेला आहात, काय अनुभव सांगाल तुम्ही? आनंदडो हे आनंद तरंग आनंदाचे अंगांग आनंद आनंदाचा आहे. राम म्हणता रामच होजी असा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग म्हटलाय, त्या खरं अशीच अनुभूती आम्हाला इथं अयोध्यानगरीत आल्यानंतर जाणवते. तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन तुम्ही खरं तर प्रभू श्रीरामांच्या भेटीसाठी आलेला आहात. हा तुकाराम महाराजांचा निरोपच घेऊन आम्ही तुकाराम महाराजांचे हेच करून आम्हाला या कार्यक्रमाला आमंत्रित केलंय, त्यामुळे खूप खूप आनंद वाटतोय. महाराज खूप कमी लोकांना खरं तर आमंत्रित केलेलं आहेत. देहू संस्थांमधून किती लोकांना आमंत्रित केलेलं आहे, तुम्ही कोण कोण आलेला आहात? मी पंढरपूर संस्थानमधून आलेलो आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मी सदस्य आहे आणि खरं तर आम्हाला भाग्य लाभलं की 1990 साली सुद्धा ज्यावेळेला जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये पण आम्ही अयोध्येला आलो होतो आणि आता जवळजवळ 30-35 वर्षानंतर ते प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्या सोहळ्याला सुद्धा आम्हाला याची डोळा याची देही पाहायचा एक अनुभव मिळत आहे, तो आमच्या दृष्टीने अतिशय दैदिप्यमान आहे आणि भाग्यवान होतो. महाराज तुम्ही म्हटला 30-35 वर्षाचा कालावधी गेला, 30-35 वर्षातली अयोध्या बदललेली कशी वाटते, तेव्हाची अयोध्या कशी वाटते तुम्हाला आणि आज तुम्ही अयोध्या बघताय, खरं तर काय फरक जाणवतो या दोन्हीमध्ये? भरपूर बदललेली आहे, भरपूर बदललेली आहे. लोकांना धर्माविषयी नीतीविषयी एक आत्मीयता निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने गेले 8-10 वर्षापासून सगळंच एकंदरीत कायापालट झालेलं आहे. महाराज मला तुम्ही सांगाल 500 वर्षाचा खरं तर हा संघर्ष होता असं आत्ता महाराज म्हणाले, 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण होते. प्रत्येक भाविक भक्तामध्ये खरं तर आनंदाचं वातावरण आहे, तुम्ही देखील आलेला आहात, महाराष्ट्रातून तुम्ही आलेला आहात, काय आनंद सांगाल? झाले रामराज्य काय उण्या म्हासी, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अक्षराचा साक्षात प्रत्यय आम्ही आता या क्षणाला अयोध्यानगरीमध्ये घेत आहोत. मी पंढरपूरहून आलेलो आहे. आमची देहूकर महाराजांची मोठी परंपरा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्यापासून चालत आलेली आहे. देहू संस्थांची ही सगळी विश्वस्त अध्यक्ष मंडळी आम्ही इथं आम्हाला खास आमंत्रित त्याकरता केलेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा जो मंत्र आहे तो राम कृष्ण हरी, याच्यामध्ये पहिला शब्द राम आहे आणि या वारकरी संप्रदायाचा दुसरा मंत्र आहे ज्ञानदेव तुकाराम, यामध्ये शेवटचा शब्द तुकाराममध्ये रामच आहे. तेव्हा आमची सुरुवातही रामापासून आहे आणि आमचा शेवटही रामामध्येच आहे असं आपल्या संप्रदायाचं आणि या भूमीचं प्रभू रामचंद्राचं नातं अत्यंत निकटचं आहे. त्यामुळे हा स्वर्गीय देवदुर्लभ असणारा हा सोहळा, अगदी स्वर्गसुखालाही लाजवेल असा हा सोहळा आज प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत. अयोध्येचे लोक राम झाले सकळीक अशी अवस्था या अयोध्यानगरवासियामध्ये झालेली आहे. पहा ना जिकडे तिकडे सगळे अगदी मोठे उत्स्फूर्तपणाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. केवढा मोठा सोहळा आहे, जे पाहतायत ते भाग्यवंत आहेत, जे इथे उपस्थित आहेत तो खरोखर त्यांच्या भाग्याचं वर्णन करावं तेवढं थोडंच. महाराज म्हणाले जे पाहतायत ते भाग्यवंत आहे, तुम्ही तर स्वतः इथं आलेला आहात, काय म्हणजे हा तर खरं भाग्याचा क्षण म्हणावा लागेल. आज हा कसा आहे सोहळा आहे, स्वर्गीय यामध्ये जिताते देवा, मृत्यूलोकी व्हावा जनमामा, यावेळेस आपण देवाचं अवतार घ्यावं वाटलं इथं. म्हणून देव स्वतः अवताराला उद्या येणार आहेत, आलेच आहेत, पण उद्या प्रत्यक्षात सर्वांना भेटणार आहेत, हेच एवढे भाग्य आपल्या सर्वांचं आहे. एवढं आपण जर बघितलं तर महाराज एखादा अभंग सांगा किंवा अभंगामधून या सगळ्या परिसराचं या सगळ्या आनंदाचं वर्णन तुम्ही करा. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. जगदगुरु तुकोबऱ्यांच्या अभंगाप्रमाणे आज उद्या या ठिकाणी प्रभू श्रीराम लल्लांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भोवती आहे आणि देवकरांनी त्या ठिकाणी देवकरांना निमंत्रित केलं आहे, हा खूप आनंदाचा भाग आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंद, म्हणजे जसं पाण्यातले तरंग पाण्यातच असतात तसं या निमंत्रणामुळं भगवंताची सेवा करताना तो आनंद खूप वेगळा आहे. आणि 92 साली 90 साली आम्ही कार सेवेला या ठिकाणी आलतो, आत्ताही त्यावेळेला शुभारंभाला होतो, आता मूर्ती स्थापनेला येतो आहे, हा योग आमच्या जीवनामध्ये येतो आहे, हे परम भाग्य आम्हाला मिळालं आणि या ठिकाणी ह्याची देही ह्याची डोळा हा सोहळा पाहण्याचं आम्हाला भाग्य मिळते, हा आनंद मनात साठवत नाही. राम गगनात न मावणारा हा आनंद आहे आणि हा आनंद होतो आहे. आज या सोहळ्याच्या निमित्तानं मनामनामध्ये घराघरामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हा राम सोहळा पाहायला मिळतो आहे.
आणि खऱ्या अर्थानं जग राममय झालंय की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राम आहे ते सगळे सोहळे पाहणार आहे. महाराज म्हणतात जग राममय झालेलं. जगद्गुरु तुकोबा यांच्या एकाच शब्दात मी याचं वर्णन करून तुम्हाला सांगेल. उद्या प्रभू श्री रामचंद्राजी प्राणप्रतिष्ठा इथे होत आहे. महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकार आमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. महाराज एक्सप्लेन काय म्हणा आता अभंगाचा अर्थ समजून सांगा खरं तर प्रेक्षक. या प्रमाणाचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष भगवान आज अशा रीतीने मूर्तीरूपाने या ठिकाणी प्रकट होत आहेत याच्यासारखं भाग्याची गोष्ट नाही. हा भक्तीचा अगदी कळस साधला गेलेला आहे आणि हे ज्यांना पाहण्याचं भाग्य लाभतं आहे उद्याच्या करता त्यांच्या आनंदाला जोडच नाही महाराजांच्या शब्दात. निश्चितच आपण जर बघितलं तर हा सोहळा याची दही याची डोळा आम्हाला बघण्याचा क्षण मिळतोय त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही अशा पद्धतीचा जे प्रतिक्रिया आहे ज्या ते या वारकऱ्यांनी दिल्याचं बघायला मिळतंय. खरं तर श्रद्धेचं शांततेचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाकडे बघितलं जातं आणि त्या वारकरी संप्रदायाचे हे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी महाराष्ट्रामधून आलेच आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.